श्रोते मित्र हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात बुक स्ट्रकचा मराठी पॉडकास्ट या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकणार आहात अभिषेक ज्ञानेश्वर ठमके लिखित मैत्र जीवांचे वाचक स्वर पिंगळा मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा ही पुस्तकं तुम्हाला कशी वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ऐकूया मैत्र जीवांचे प्रकरण सोळावे एक नवी सुरुवात अभिजित मायदेशी परततोय ही बातमी भारतापर्यंत पोहोचते कॅरेबियन मंडळी एकत्रितपणे भारताचा दौरा करतात स्टीफन आणि अभिजित त्यांच्या कुटुंबियांसह दोन आठवड्यांच्या मोठ्या सुट्टीसाठी भारतात जात असल्यानं तिथली काही महत्वाची कामं पूर्ण करून घेतात दोघांना एकत्रितपणे रजा मंजूर होते खेडेगावातून अभिजितचे वडील प्रसादच्या घरी पोहोचतात अजय देखील नम्रतासोबत तिथे पोहोचतो कॅरिबियन पाहुण्यांना घेण्यासाठी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सगळे मिळून एकत्र जातात किती वेळ लागेल रे त्या दोघांना शरद विचारतो हे काय येतीलच जाता थोड्या वेळात अजय म्हणतो अजा कॅमेरा आहे ना तुझ्याकडे अशोक हार आहेस ना प्रसाद विचारतो मी पाच हार आणलेत अशोक म्हणतो पाच हार कुणासाठी शरद विचारतो एक अभिजितसाठी एक गौरीसाठी एक रुपालीसाठी एक स्टीफन आणि त्याच्या बायकोसाठी अशोक म्हणतो बायको नाही पत्नी म्हण तुम्हा दोघांना कॉमन सेन्स शिकवणारा तुमचा बाप येतोय सहा वर्षांनंतर अजय म्हणतो प्रसाद वरिष्ठ मंडळींकडे जातो अभिजितचे आई वडील गौरीची आई प्रसाद अशोक शरद यांच्या घरातली काही मंडळी आणि नम्रताचे वडील अशी मोठी फौजच आलेली असते अजय विचारायला गेला होता फक्त थोडा वेळ थांबा येतीलच ते प्रसाद म्हणतो पुन्हा एकदा घोषणा होते विमान विमानतळावर उतरलं आहे सगळ्यांच्या नजरा बाहेर उतरत असलेल्या पॅसेंजर्सवर लागलेल्या असतात त्यांच्या डोळ्यासमोरची व्यक्ती तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा येत होती गर्दीच्या दिशेनं बघून शरद मोठ्यानं ओरडतो पॅडी ते बघ मला स्टीफन दिसला शरद म्हणतो कुठे प्रसाद विचारतो ते बघ ते बघ तिकडे मोठी बॅग हातात घेऊन येतोय अरे तो तर दुसराच कोणतरी आहे प्रसाद म्हणतो साले सगळे फॉरेनर सारखेच दिसतात रे शरद म्हणतो अभिजितची आई पुढे येते तो बघा माझा मुलगा आला सगळ्यांच्या नजरा दुसरीकडे वळतात बाहेर पडायच्या दुसऱ्या द्वारामधून अभिजित गौरी रुपाली स्टीफन मारिया एका मागोमागे एक बाहेर येतात स्वागतासाठी आलेल्या सर्वांचे डोळे पाण्यानं भरून येतात जवळ येत असताना अभिजित गौरीच्या कानात काहीतरी सांगतो ती आपल्या गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ डोक्यावर घेते मग ते दोघे अभिजितच्या वडिलांच्या पाया पडतात त्यानंतर एक एक करून सगळ्या मोठ्यांच्या पाया ते पडतात अभिजित जरा पाठीमागे बघतो प्रसाद अजय अशोक शरद उभे असतात सहा वर्षांपूर्वी भारत सोडण्याआधी अभिजित ज्या पद्धतीनं गालातल्या गालात, गालात हसून प्रेक्षकांना घायाळ करायचा त्याचप्रमाणे तो गालातल्या गालात, गालात हसत आपले दोन्ही हात मिठीत घेण्यासाठी पुढे करतो मित्राची एक झलक पाहण्यासाठी ते वेडे झालेले असतात चौघे डोळ्यातलं पाणी पुसत त्याच्या मिठीत जातात गौरी मीनाक्षीची मुलगी अनामिकाला कडेवर घेते आणि मनसोक्त पाप्या घेते काजल नम्रता मीनाक्षी मारिया रुपाली सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सहा प्रशस्त गाड्या नाशिकच्या दिशेनं रवाना होतात तत्पूर्वी विमानतळावरची एवढी मोठी गर्दी लक्ष वेधून घेणारी होती आणि तिथे उपस्थित असलेल्या काही चौकस व्यक्तींनी अभिजित भारतात पुन्हा आल्याचे फोटो काढले नाशिकच्या खेड्यात पोहोचण्याआधीच अभिजित भारतात आलाय याची बातमी संपूर्ण भारतभर पसरते खेडेगावामध्ये पोहोचल्यानंतर सगळे अभिजितच्या घरी थोडा वेळ विश्रांती करतात त्याआधी पारंपरिक विधीप्रमाणे अभिजित आणि गौरी यांचा गृहप्रवेश केला जातो बरं झालं आलास खूप बरं वाटलं रे प्रसाद म्हणतो यायचं तर होतच आणि नसतो आलो तर अभिजित म्हणू लागतो अजय त्याला लगेच अडवतो ओ भाई बंद करा तुमचा इमोशनल ड्रामा आलोत ना आता सोबत बी हॅपी मॅन मंतो। शरद आणि अशोक का गप्प बसलेत अभिजित विचारतो त्या दोघांनी ठरवलंय तुझ्याबरोबर इंग्रजीत बोलायचं अजय म्हणतो काय म्हणतोस चल त्यांची खेचूया चल अजय म्हणतो तिघेही बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या दिशेनं जातात अशोक आणि शरद गाडीत बसून गावच्या मुली पाहत असतात हाय फ्रेंड्स अभिजित म्हणतो अशोक आणि शरद दोघं गोंधळतात अशोक म्हणतो हाय शरद म्हणतो हॅलो हवा यू अभिजित विचारतो मग शरद बोलायला लागतो टोटली फिट अँड फाईन व्हॉट आर यू ऑल्सो मेनी इयर्स अगो यू नॉट अस तुला रिमेंबर म्हणायचंय का अभिजित म्हणतो अजय आणि अभिजित हसायला लागतात साले इतक्या वर्षांनंतर आलास आणि आम्हाला चिडवतोयस तुला नसेल पण गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा शरद म्हणतो खरं सांगा इंग्लिश येत नाही म्हणून मराठीचा गर्व हो वाटतोय ना अभिजित विचारतो यू फील वॉट यू वॉन्ट आय लव माय भाषा संस्कृती नॉट ओनली गर्व बट आय ऑल्सो हॅव माझ मी टू मेकिंग मराठा शरद म्हणतो मेकिंग मराठा मेकिंग मराठा म्हणजे अजय हसतो प्रसाद आणि अभिजित सुद्धा हसतात अभिजित पुढे काही बोलणार इतक्यात समोरून पत्रकारांच्या गाड्या येताना दिसतात अरे बापरे अरे यांना कुणी बोलवलं अभिजित विचारतो माहित नाही अरे आता काय करायचं अजय विचारतो चला आता पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं द्यायला तयार व्हा अभिजित म्हणतो गाड्यांचा आवाज ऐकून घरातून स्टीफन आणि काजल बाहेर येतात पत्रकार तयारीतच असतात गाड्या थांबल्यानंतर सगळे पत्रकार रीतसर अभिजितकडे जाऊन प्रश्न विचारू लागतात अभिजित सर्वांना थांबायला सांगतो प्रश्न विचारायचे असतील तर संध्याकाळपर्यंत वाट पहा नुकताच प्रवास करून आलोय आता मी काहीच बोलू शकणार नाही पत्रकार सहमती दर्शवतात दुपारी जेवण झाल्यानंतर अभिजित अनामिकाबरोबर असतो गौरी मारिया काजल नम्रता मीनाक्षी यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतात मोठी मंडळी देखील आपल्या मुलांना आनंदी पाहून खुश असतात संध्याकाळी वडाच्या झाडाखाली पत्रकार परिषद सुरू होते आपण अचानक भारतात कसे आलात एक पत्रकार विचारतो काही वर्ष घरच्यांपासून दूर होतो आठवण आली म्हणून घरी आलो अभिजित म्हणतो पण तुम्ही असे अचानक गेला कुठे होतात मला परदेशात नोकरी लागली आणि मी गेलो अचानक नाही गेलो दोन महिने भारतातूनच काम केलं तेव्हा तुम्ही माहिती घेतली की नाही आठवत नाही मला अभिजित म्हणतो बदनाम ग्रुप सुरू झालाय का आणि गाणी गाणार का पुढे अजून एक पत्रकार विचारतो एक मिनिट आमच्या ग्रुपचं नाव बदनाम नाहीये बदमाश आहे बदमाश तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे याचा अर्थ तुम्ही गाणं गाना गाणार नाही पत्रकार विचारतो अर्थातच नाही मी गाणं गायलं याचा अर्थ बदमाश ग्रुप एकत्र आला असा चुकीचा अर्थ काढू नका सलग सहा वर्ष आपण भारताबाहेर होतात एकदाही आपण भारतात आला नाहीत असं का पत्रकार म्हणतो आत्तासुद्धा सुद्धा आलो नसतो मी भारतात आलो याचं श्रेय फक्त दोन व्यक्तींना जातं माझी मेवणी रुपाली आणि बदमाश ग्रुपमधला नवा चेहरा स्टीफन स्टीफन बद्दल काही सांगाल का पत्रकार विचारतो स्टीफन हा माझ्यासोबत काम करतो लवकरच तुमची सर्वांची त्याच्याशी ओळख होईल आता काय करायचं ठरवलंय पत्रकार विचारतो दोन आठवड्यांची सुट्टी आहे भारतात राहून थोडा आराम करायचा एवढंच ठरवलंय आणखी काही प्रश्न बदमाश फ्रेंड्स एज्युकेशनल ट्रस्ट मध्ये काही सहभाग पत्रकार विचारतो बरं झालं हा प्रश्न विचारलात मी तर विसरलोच होतो बदमाश फ्रेंड्स एज्युकेशनल ट्रस्ट बंद होऊन नवीन संस्था सुरू होतीये कोणती संस्था मैत्र जीवांचे एज्युकेशनल ट्रस्ट अभिजित म्हणतो पत्रकार आणि अभिजितच्या सभोवताली असलेले सर्वजण टाळ्या वाजवतात हा असा अचानक कसा काय नावं चेंज करत असतो प्रत्येक वेळी शरद म्हणतो सड ना चांगलं नाव आहे मैत्रजीवांचे अशोक म्हणतो पत्रकार परिषद संपते दुसऱ्या दिवशी सागर आणि वृषाली देखील येतात दूर ऑस्ट्रेलियावरून अभिजीत मित्रांसाठी भारतात येऊ शकतो तर आपण का नाही असं म्हणून ते दोघेही मैत्रजीवांचे जीवांचे संस्थेमध्ये सामील होतात दरम्यानच्या दोन आठवड्यांमध्ये बदमाश फ्रेंड्स एज्युकेशनल ट्रस्टचं नाव बदलून मैत्रजीवांचे एज्युकेशनल ट्रस्ट असं करण्यात येतं त्या दिवसानंतर अभिजितनं स्टेजवर जाऊन गाणं गावं यासाठी कोणीच जबरदस्ती करत नाही सागरचं सेमिनार घेणं सुरूच असतं वृषाली त्याला साथ देते अजय त्याच्या बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष देतो काजल आणि रुपाली एकत्र शिक्षण घेतात शरद आणि अशोक प्रसाद बरोबर ट्रस्टचं सा काम सांभाळतात मीनाक्षी घर सांभाळते अभिजित आणि स्टीफन दोघे गौरी आणि मारियाला घेऊन पुन्हा ऑस्ट्रेलियात जातात घरी बसून सतत काही ना काही करणारी गौरी ऑस्ट्रेलियामध्येच फॅशन डिझायनिंगची अकॅडमी सुरू करते पण इतकंच नाही अभिजित सुद्धा तिने निवडलेले आणि डिझाईन केलेले कपडे घालायला सुरुवात करतो ती जसं बोलेल जसं सांगेल अगदी तसंच राहतो अभिजित अजय स्टीफन सागर चौघे ट्रस्टला पैसा उपलब्ध करून देण्याचं काम करतात आता तो ग्रुप महिन्यातून एक दिवस तरी एकत्र येऊन तीच जुनी मस्ती करत होता स्टीफन देखील एकदा गरीबाच्या वाड्यावर जाऊन येतो स्टीफननं दाखवलं होतं की एका ठिकाणी काम करून थोडं थोडं गोड बोलून मैत्री होत नसते ते तर सोबतीनं काम करत असताना वातावरण व्यवस्थित असावं वा यासाठी एक तात्पुरतं नातं तयार होत असतं जसं लिझाचं स्टीफन आणि अभिजित बरोबर होतं स्टीफननं देखील अभिजित बरोबर कामांपुरतंच नातं ठेवलं असतं तर रुपाली तिच्या आईला पुन्हा भेटलीच नसती अभिजितचे आई वडील अभिजित आणि गौरीला त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आशीर्वाद देऊ शकलेच नसते अनामिका अभिजितच्या खांद्यावर खेळलीच नसती लहानपणी एकमेकांबरोबर शाळेत जाणारे आणि प्रत्येक सुखदुःखात एकमेकांबरोबर असणारे अभिजित प्रसाद अजय पुन्हा एकत्र आलेच नसते मैत्रीची व्याप्ती किती मोठी आहे हे स्टीफननं दाखवून दिलं स्टीफनच्या मैत्रीनं सुवर्णाच्या प्रेमावर मात केली उन्हाळ्यानंतर पावसाळा येत होता पावसाळ्यात पाण्याचे थेंब जमिनीवर पडत होते थंड हवेची झुळूक स्पर्श करत अंगावर शहारा आणत होती तुळशीचं रोप वाढत होतं पक्षी आकाशात उडत होते घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि जुने मित्र एकमेकांबरोबर खुश होते पुढे अनेक वर्ष निघून जातात गुगलमधून निवृत्त होऊन अभिजित आणि गौरी त्यांच्या दोन मुलांसह भारतात कायमच्या वास्तव्यासाठी नाशिक इथे त्यांच्या मूळ गावी येतात एके दिवशी सहजच अभिजित त्याच्या अलिबागच्या नव्या फार्म हाऊसवर काळ्या केसांचा छोटासा पट्टा त्याच्या डोक्यावर शिल्लक होता आता त्यानं फ्रेंच कट मिशी ठेवली होती त्याच्या डोळ्यावर सतत चष्मा असे तो पांढरा शर्ट घालत असे ज्यावर निळ्या रंगाच्या बारीक रेषा होत्या त्याखाली काळ्या रंगाचा लेंगा आणि त्यावर अगदी जुन्या काळात घालत तसा लांब लचक कोट घालून तो घरात आराम खुर्चीवर बसून तिथल्या म्युझिक प्लेअरवर स्वतः गायलेलं गाणं ऐकत होता घरात इतर कोणीच नसल्यानं त्याने सगळे दिवे बंद केले होते त्याच्यासोबतचे इतर सर्वजण दोन दिवसांनंतर येणार होते गौरीनं भारतामध्ये देखील फॅशन डिझायनिंगचं काम सुरू केलेलं असल्यानं ती त्यांच्या मुलांसह नाशिकलाच थांबलेली होती दोन दिवसांनंतर ती देखील अभिजितला भेटायला येणार होती अलिबागच्या त्या फार्म हाऊसवर स्वतःला प्रकाश मिळावा यासाठी अभिजितनं एक छोटासा बल्ब पेटत ठेवला होता गाणं ऐकत असताना त्याचे डोळे भरून येतात अचानक दरवाजा वाजू लागतो अभिजित उठतो आणि दरवाजा उघडतो समोर एक वीस बावीस वर्षाचा तरुण उभा असतो बोल बाळा अभिजित म्हणतो नमस्कार सर मी आदित्य आमच्या एका मैत्रिणीनं इथे समोरच्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती हॉटेलच्या मालकानं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही इथे पहिल्यांदाच अलिबागला आलो होतो तुम्ही आम्हाला काही मदत कराल सोबत कोण कौन कोण आहे अभिजित विचारतो आम्ही पाच मुलं आणि चार मुली आहोत आदित्य म्हणतो हां ठीक आहे आजची रात्र इथेच थांबा घर आपलंच आहे समजा मी एकटाच होतो म्हणून दिवे बंद केले होते घरी राहायची जेवणाची सगळी सोय आहे धन्यवाद धन्यवाद काका आदित्य म्हणतो एवढं बोलून तो आपल्या मित्रांना फोन करतो हॅलो प्रेम समोर प्रकाश दिसतोय ना तिथे सगळ्यांना घेऊन ये राहण्याची सोय झाली आहे अरे मुली आहेत आपल्या बरोबर प्रेम म्हणतो ये रे इथे काकांना भेट सगळ्यांना बरं वाटेल आदित्य म्हणतो प्रेम फोन ठेवतो आणि सर्वांना गाडीमध्ये बसायला सांगतो तिथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या अभिजितच्या घरात ती मुलं शिरतात अंधार असून देखील ते घर भीतीदायक वाटत नव्हतं आदित्य बरोबर अभिजित बाहेर आलेला असतो कुठे आलोय आपण मला तर भीती वाटते सुनीता म्हणते हो ते बघ घराला नाव बघ काय दिलंय गरीबाचा वाडा हे काय नवीन प्रेम म्हणतो नावाचं सोडा रे नावात काय ही बघा ही व्यक्ती आहे ना खूप मोठी व्यक्ती आहे ऑस्ट्रेलियामध्ये गुगलमध्ये ते कामाला होते एकटेच आहेत आत्ता म्हणून त्यांनी फक्त बल्ब चालू ठेवलेला घाबरण्याचं चा काही कारण नाही सर बाकीचे बल्ब चालू केले तर मुलींना जरा बरं वाटेल करू का प्रेम विचारतो अरे नक्कीच वीज आहे ना गरज असेल तेव्हाच मी ती वापरतो तुम्ही सगळे आलात तुम्ही मला माझ्या मुलांसारखेच आहात बसा बसा घर आपलंच समजा एवढं बोलून तो स्विच ऑन करतो घरी सगळे दिवे प्रकाशित होतात उजेड पाहिल्यामुळे मुलींना जरा बरं वाटतं बसा मुलींनो पाणी बिणी हवंय का तुम्हाला अभिजित विचारतो नको सुनीता म्हणते तुम्ही एकटेच राहता का आजोबा आदित्य विचारतो नाही नाशिकला माझी पत्नी आणि दोन मुलं राहतात इथे कधी कधी येतो आणि इथे आल्यानंतर हे बघा माझं पुस्तकांचं कपाट ही सगळी पुस्तकं आहेत ना माझ्या सोबतीला तो फोटो कुणाचा आहे सुनीता विचारते ती माझी पत्नी आहे गौरी अभिजित सांगतो गौरी म्हणजे गौरी देशमुख का हो अभिजित म्हणतो सर मी जो ड्रेस घातलाय ना तो यांनीच डिझाईन केलाय सुनीता म्हणते अरे वा माझी पत्नी खूप हुशार आहे समजूतदार सुद्धा आहे घरातली आणि मनातली प्रत्येक गोष्ट सांभाळून ठेवते ती माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात नेहमी माझ्यासोबत होती आणि असेल आत्ता कुठे त्या सुनीता विचारते आमच्या मुलांना सांभाळते ती खूप काळजी घेते म्हणून तर बघा मी किती निश्चिंत बसलो इथे अभिजित म्हणतो खूप प्रेम आहे वाटतं तुमचं त्यांच्यावर सुनीता विचारते हो दोन दिवसांनी येईल ती इथे अभिजित हसतो मग दोन दिवस तुम्ही काय करणार सुनीता विचारते दोन दिवस मी एकटाच अभिजित म्हणतो तुम्हाला खरंच भीती नाही वाटत का वाजोबा तुमचे कोणी मित्र नाहीत सुनीता विचारते <laughs> अगं बाळा जगातला सगळ्यात चांगला मित्र आहे माझ्याकडे आणि ते म्हणजे पुस्तक खरा मित्र तोच असतो जो आपल्याला सतत काही ना काही शिकवत असतो आपल्या चुका कमतरता आपल्याला समजावून त्यांच्यावर मात करायला शिकवतो आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात शिक्षक ज्ञान देतात पण मित्र आपल्याला जगायला शिकवतो एक बळ मिळतं एक विश्वास मिळतो आपल्याला आपल्या मित्रांकडून काही गोष्टी फक्त मित्रांजवळच मांडू शकतो मला खरंच माझ्या सर्व मित्रांवर गर्व आहे आज देखील ते सगळे माझ्यासोबत आहेत तुम्ही सर्वजण आज रात्री इथे आहात दोन दिवसांनंतर ते सर्वजण इथे असतील मग आम्ही देखील तुमच्यासारखीच मस्ती करू हे गंमत सांगू का सगळे उत्सुकतेपोटी होकारार्थी मान हलवतात मी जिच्याशी लग्न केलं ना ती माझी पत्नी गौरी ती देखील अगोदर माझी फक्त मैत्रीणच होती सगळे हसायला लागतात <laughs> तुम्ही तर खूप गमतीशी राहतो काका आदित्य म्हणतो अभिजित थोडं थांबतो आणि स्वतःशीच हसत म्हणतो तुम्ही मला अण्णा म्हणू शकता